शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खेड पंचायत समिती सदस्यांच्या पळवापळवीवरून आक्रमक पवित्रा घेतलाय. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरू असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आघाडीला शोभा देणारं नाही. जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करावा, नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा असा इशाराच राऊत यांनी दिलाय. आग्रह असताना की हलवू नका, की सुरेश गोरे यांची भावनिक अशी गुंतवणूक त्या कामामध्ये आहे. जर विद्यमान आमदारांना एवढी माणुसकी नसेल तर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये राजकारण करायला लायक नाही आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रातलं राजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे अत्यंत दिलदारीनं केलेलं आहे. विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन त्यांनी राजकारण केलेलं आहे अनेकदा. आणि अशा किरकोळ गोष्टीमध्ये पवार साहेबांनी किंवा त्यांच्या कुटुंबानं कधी विरोधकांना फार त्रास दिला नाही. त्याच्यामुळे एका पंचायत समितीच्या जागेवरून निकलेले विद्यमान आमदार ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण करतायत ते माणुसकीला धरून नाही आणि महाराष्ट्राच्या परंपरेला सुद्धा शोभणारं नाही. आम्ही त्यांना विनंती केली अनेकदा, आम्ही अजितदादांनाही सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, तरी हे महाशय ज्या पद्धतीनं रेटून नेत आहेत याला माज आला असंच म्हणतात. आणि अशा प्रकारचा माज फक्त हातात थोडीफार सत्ता आहे इकडली म्हणून जर कुणाला वाटत असेल की आपण काही करू शकतो तसं नाही, शिवसेना आहे, मी त्यासाठी आहे. खेड पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू. मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आत्ताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल असा इशाराच राऊत यांनी दिलाय. शिवसेनेचे जे पंचायत समिती सदस्य गेले किंवा पळवून नेले त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वारू नेहमीच उधळलेला असतो पण शिवसेनेनंही बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा मुद्दा येतो तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक सर्व बंधनं झुगारून मैदानात उतरतो. आम्ही काय करू शकतो हे खेडमध्ये दाखवून देऊ हा इशारा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय. अशा शब्दात संजय राऊत यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर शरसंधान साधलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.